विदर्भातील सर्वात जुना शंकरपट आजपासून अमरावतीच्या तळेगाव दशासर येथे सुरू झालाय. तब्बल 8 वर्षानंतर हा शंकरपट भरला आहे. कृषक सुधार मंडळाच्या वतीने या शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले. या शंकरपटात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैलजोड्या तळेगावमध्ये दाखल झाल्यात. हा शंकरपट 15 जानेवारी ते 19 जानेवारी असा 5 दिवस चालणार आहे. 8 वर्षानंतर पहिलाच शंकरपट भरला असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या आता हा सर्वात पहिले म्हणजे हा 150 वर्ष जुना शंकरपट आहे. हा नानासाहेबांनी देशमुख यांनी सुरू केला, तसाच पुढं बापूसाहेब देशमुखांनी चालू ठेवला. याच्यात 2 दाणी पहिल्या दिवशी असते, म्हणजे आज 15 तारखेला. उद्यापासून 2 दिवस 1 दाणी असते आणि 18 तारखेला महिलापट असतो. हा महिलापट हा जो आहे हा प्रथम तळेगाव दशासर रावसाहेब देशमुखांनी चालू केला. गेले 20 वर्षापासून जुना आहे. आणि बाकीचं हे जे आहे, बाकीचं शेती उपयोग वस्तू वगैरे असतात त्या सगळ्या आहेत इथं विक्रीला. आणि इथं पुष्कळ मोठं ट्रान्झॅक्शन्स होतं. हे आज जवळजवळ 8 वर्षानंतर प्रकारच्या पुरणीच्या काड्या, डोऱ्याच्या काड्या, काठीच्या का कुबड्या, म्हाताऱ्या माणसाच्या कुबड्या, लट गाडी लट, आणखी मिडियम साईजचे हे जवळखड्याच्या काड्या, अशा अनेक प्रकारच्या काड्या आम्ही बनवतो आणि जवळ आम्ही विक्री करतो. या काड्याच्या भरसावर आमचं घरदार चालते. असं नाही समान झालाय. इथे हरेक प्रकारच्या पुरणीच्या काड्या, डोऱ्याच्या काड्या, काठीच्या का कुबड्या, म्हाताऱ्या माणसाच्या कुबड्या, लट गाडी लट, आणखी मिडियम साईजचे हे जवळखड्याच्या काड्या, अशा अनेक प्रकारच्या काड्या आम्ही बनवतो आणि जवळ आम्ही विक्री करतो. या काड्याच्या भरसावर आमचं घरदार चालते.